तरस सदृश प्राण्याच्या हल्ल्यात 19 मेंढ्यांची पिल्लं ठार झाली, शिवाय 2 जखमी असून 3 पिल्लं गायब आहेत. त्यामुळे 3 मेंढपाळांचं सुमारे 2.5 लाखांचं नुकसान झालंय. कागल शहरातील गहिनीनाथ नगरजवळ भोसले यांच्या शेतात गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. गेल्या 2 वर्षातील कागल परिसरातील ही चौथी घटना असून मेंढपाळांना आजवर नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्या हिंस्र प्राण्याबद्दल मेंढपाळांमध्ये भीतीची भावना आहे. कागल शहरातील गहिनीनाथ नगरजवळ अप्पासाहेब बाबूराव भोसले यांचं शेत आहे. या शेतात 3 मेंढपाळांच्या सुमारे 500 बकऱ्या बसवण्यात आल्या होत्या. कागल शहरातील संजय रामा गोरडे, सागर गणपती गोरडे आणि सुब्राव शंकर माळकर यांच्या मालकीची ही बकरी आहेत. गुरुवारी मध्यरात्री 2:30 सुमारास एक तरस सदृश प्राणी मेंढ्याच्या कळपात शिरला. त्यानं कळपातील 24 मेंढ्यांच्या पिल्लांवर हल्ला केला. त्यामध्ये 19 पिल्ली जागीच गतप्राण झाली तर 2 गंभीर जखमी असून 3 पिल्लं गायब आहेत. त्या श्वापदाकडून हल्ला झाल्यावर मेंढ्या ओरडायला लागल्या, त्यामुळे कळपाच्या रखवालीसाठी असलेले मेंढपाळ आणि 2 कर्मचारी जागे झाले. तिघांनी मेंढ्याच्या कळपाजवळ जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी तरसासारखा प्राणी अंगावर धावून आला. आरडाओरडा केल्यानंतर तो प्राणी पळून गेला, मात्र तोवर 19 मेंढ्यांचा मृत्यू झाला होता. या परिसरात तरसाचा वावर असून गेल्या 2 वर्षातील ही चौथी दुर्घटना असल्याचं मेंढपाळ संजय रानगे यांनी बी न्यूजशी बोलताना सांगितलं. आज रात्री 2:30 दरम्यान तरसानं हल्ला केला. आम्ही 5:15 अधिकाऱ्यांनी वन विभागाच्या साहेबांनी फोन लावला. अजूनही आता 1 वाजला, अजूनही कोण संपर्क आमच्या साधला नाही. 20 बकरी जायबंद झाल्या, 4-5 बकरी उसकून गेलेले. दरम्यान यशवंत क्रांती संघटनेचे संजय वाघमोडे, संदीप हजारे यांनी घटनास्थळी भेट दिली, मात्र वनविभाग आणि पशुसंवर्धन विभागाकडून मेंढपाळांना नुकसान भरपाई मिळत नसल्याची खंत वाघमोडे यांनी व्यक्त केली. आज दुपारनंतर वनविभाग आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. रानावनात मेंढ्यांच्या बरोबर राहणाऱ्या मेंढपाळांचं जीवन कष्टाचं असतं. अशावेळी जंगली प्राण्याच्या हल्ल्यामुळे मेंढ्यांचा मृत्यू होऊन झालेलं नुकसान कसं भरून निघणार या काळजीत हे मेंढपाळ आहेत.